माधुरी आज खूप थकलेली होती तिची कंबर खूप दुखत होती म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन आराम करत होती ती गरोदर होती आणि घरातली सगळी कामं तिलाच करायला लागत होती तसंही घरात जास्त लोक नव्हते ती आणि तिचे सासरे दोघेच होते माधुरीचा नवरा सुमित शहरात काम करत होता आणि तो त्यांच्या मित्रांसोबत एका खोलीत राहत होता तो माधुरीला त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हता माधुरीच्या नंदेचं लग्न एका भरलेल्या कुटुंबात झालं होतं पण तिच्या सासरचे लोक तिच्यावर अत्याचार करायला लागले त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासोबत माधुरीच्या परिसरात दुसरे घर भाड्याने घेऊन राहत होती आता सुमितची बहीण त्यांच्याच घरात शेजारी राहायला आल्यामुळे त्याला असं वाटत की त्याची बहीण माधुरीची काळजी घेईल तिच्यावर लक्ष ठेवेल पण तिने माधुरीची कितीही काळजी घेतली तरी घरातलं काम तर माधुरीलाच करायला लागायचं माधुरींच्या सासऱ्याचे त्यांच्याच घराच्या बाहेर एक हॉटेल होतं कधीकधी एखाद्या कर्मचाऱ्या जेवणाची ऑर्डर पहिलेच हॉटेलमध्ये देत असल्यामुळे तो कामगाराला सांगून सरळ जेवण तयार करायचे पण जेव्हा कामगार सुट्टीला जायचा तेव्हा ते सुनेकडून हॉटेलमधली सगळी कामं करून घेत होते आता माधुरी पहिल्यांदा तर सगळं काम करत असायची पण जेव्हापासून ती गरोदर होती त्यामुळे तिला जास्त काम करायला त्रास होत असायचा एकदा तर असं काही झालं की ती सासऱ्यांचं नाव ऐकताच थरथर कापायला लागायची आता तर लागा तिला रोज भीती वाटत होती माहीत नाही कामगार कधी आणि केव्हा सुट्टी घेऊन त्यांच्या गावी जाईल आणि तिचा सासरा तिला हॉटेलमध्ये काम करायला बोलून घेईल आज पण संध्याकाळी ती लवकर घरातली कामं आटपून पडली होती तेवढ्यात तिचा सासरा तिच्या खोलीच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि म्हणाला सुनबाई चल आता वेगवेगळ्या वेग जागेवरून ऑर्डर आली आहे जवळजवळ सत्तर ऐंशी चपात्या बनवायच्या आहेत आणि कामगार पण सुट्टीवर गेला आहे हे ऐकून माधुरीची हालत खराब झाली माधुरी म्हणाली बाबा आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही मी एवढ्या सगळ्या चपात्या कशी काय बनवणार उभे राहून राहून माझे पाय दुखायला लागले आहेत एवढ्या सगळ्या चपात्या करायचं माझी हालत खराब होईल हे ऐकताच तिच्या सासऱ्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि त्यात ते दारून पिलेले होते त्यामुळे ते रागात ओरडत म्हणाले तू माझं हॉटेल बंद करणार वाटतंय अगं मी जे सांगतोय ते तू कर नाही तर परत तुला घरातून बाहेर हाकलून देईल माधुरी घाबरलेल्या मांजरीसारखी थरथर कापायला लागली तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं खोलीच्या दारातच तिचे सासरे उभे हो होते त्यामुळे ती पळून बाहेर जाऊ शकत नव्हती त्यावेळी घराघरात फोन नव्हते त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला फोन करून सांगू पण शकत नव्हती तिच्यावर होणारा अन्याय ओरडण्याचा काहीच फायदा नव्हता कारण आजूबाजूला एकही घर नव्हते सगळी घरं लांब लांब बांधलेली होती तिच्या सासऱ्यांनी चप्पल हातात घेतली आणि म्हणाले आता तुला चपलीने मारल्यावर समजेल मला नकार दिल्याचा काय परिणाम होतो ते ती सासऱ्यांना हात जोडून भीक मागत म्हणाली बाबा मला मारू नका मी गरोदर आहे काहीतरी माझ्यावर दया करा मला एवढं सगळं काम नाही होणार हे आगताच तिचे सासरे रागात ओरडले म्हणाले तू तर सेम माझ्या बायकोसारखी वागायला लागली आहेस ती पण अशीच होती प्रत्येक वेळी आजारापणाचं नाटक करून कामापासून वाचण्याचा प्रयत्न करत असायची बघ ती जास्त हातपाय चालवत नव्हती त्यामुळे अंथरुणावर पडून पडून या जागेतून निघून गेली मी तर म्हणत होते की प्रत्येक वेळी उत्साहाने काम करावं मी जे काही काम सांगेल ते तू लगेच करायला पाहिजेस म्हणजे तुझी तब्येत चांगली ठणठणीत राहतील आणि तसंही तू आई होणार आहेस आजारी नाही की तू एवढे नखरे दाखवत आहेस जर तू काम केलं तरच तुझी नॉर्मल डिलेवरी होईल नाहीतर कारण नसताना बेकारमध्ये तुझं ऑपरेशन झालं तर आमचं खूप जास्त खर्च होईल याचा तुला अंदाज पण नाही हे सगळं ऐकून माधुरीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिला खूप त्रास होत होता तिची हालत अशी नव्हती की ती हॉटेलमध्ये जाऊन ऐंशी चपात्या करेल तिला असं शांतपणे उभं राहिलेलं बघून तिच्या सासऱ्याचा पारा अजून चढला आणि ते म्हणाले आता दोन तासानंतर सगळेजण त्यांची ऑर्डर घेण्यासाठी येणार आहेत ते लोक किती लांबून चालत त्यांच्या ऑर्डरला घ्यायला येतात आणि तू आहेस की इथे हुबे राहून नखरे दाखवत आहेस माधुरी घाबरून थरथर कापत विचार करायला ला लागली की माझं लग्न अशा घरात झालं नसतं तर किती बरं झालं असतं की रडायला ला लागली तिला तर हे माहीतच नव्हतं की सुमित त्यांच्या कामावरून पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन घरी येत आहे त्याने चिठ्ठी लिहून पाठवली होती पण चिठ्ठी अजून पोचली नव्हती त्याच्या अगोदरच सुमित गावी पोचला होता अजून घरी वाद चालूच होता तेवढ्यात सुमित दरवाजातून आत घरात आला सुमित अचानक घरी आला तर त्याने बघितलं की त्याचे वडील त्याच्या गरोदर बायकोच्या तोंडावर चप्पल मारत म्हणाले तुझा नवरा तुला वाचवण्याला इथे येणार नाही चल लवकर लवकर चपात्या बनवून दे नाही तर आज तुला परत रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरात रात्रभर झोपा लागेल सुमित रागात ओरडला बाबा तुम्ही हे काय करायला आहे माझ्या बायकोला तुम्ही असं कसं मारू शकता तिच्यावर हात कसा उचलू शकता त्याच्या वडिलांना त्याच्या बायकोशी असं वागताना बघून त्याचे डोळे मोठे झाले त्याच्या डोळ्यासमोर लहानपणापासून ते आतापर्यंत सगळी दृष्टी फिरायला लागली जेव्हा त्याचा बाप दारूच्या नशेत त्याच्या आईला मारहाण करत असायचा सुमितच्या ते सगळं लक्षात होतं आणि तो विचार करायचा की तो त्याच्या बायकोची खूप काळजी घेईल तिच्यावर खूप प्रेम करेल आणि कधीही तिच्याकडून एखादी चूक झाली तरी तिच्यावर कधी हात उचलणार नाही जसा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईवर उचलला होता आज त्याचे वडील त्याच्या बायकोवर पण हात उचलतात हे सगळं बघून त्याला त्याचाच खूप राग यायला लागला त्याचे वडील नशेत म्हणाले अरे मी एवढं मोठं हॉटेल चालवतोय माझा कामगार सुट्टीवर गेला की मी हिच्याकडून चपात्या बनवून घेतो मग तुला का त्रास होत आहे माझ्या सगळ्या ऑर्डर रद्द होतील मग तुला चांगलं वाटेल का ही मला नाही म्हणत होती त्यामुळे मला तिला असा धडा शिकवा लागला आज सुमितला राहलं नाही कारण त्याच्या वडिलांनी सगळ्या सीमा पार केल्या होत्या तो पुढे सरकला आणि त्याने त्याच्या बापाच्या कानाखाली एक जोरदार वाजवली आणि म्हणाला असं मारून मारून तुम्ही माझ्या आईला माझ्यापासून दूर केले मी कधी विचार पण केला नव्हता की तुम्ही माझ्या बायकोवर पण कधी हात उचलाल ते तर बरं झालं की माधुरीने मागे सरकली त्यामुळे तिला लागलं नाही मी विचार केला होता की अशा वेळी इथे राहील तर चांगले होईल इथे आजूबाजूला ताई पण राहते तुम्ही सगळे मिळून माझ्या बायकोची काळजी घ्याल पण तुम्ही तर तिला कामवाली समजतात मग त्याने माधुरीकडे बघितला आणि म्हणाला हे सगळं तुझ्यासोबत कधीपासून होत आहे माधुरी हुंदके देऊ रडायला लागली आणि म्हणाली एक दिवस माझी तब्येत बरी नव्हती हो आणि बाबांनी मला हॉटेलमध्ये भाजी बनवायला सांगितली होती मी नाही म्हणाले होते म्हणून त्यांनी मला रात्री घराबाहेर काढलं ताई पण त्यांच्या नवऱ्यासोबत बाहेर गेल्या होत्या त्यामुळे ना इलाजाने मला मंदिरात जाऊन रात्रभर राहावं लागलं असं म्हणत ती रडायला लागली सुमित रागात म्हणाला आता माझी बायको इथे राहणार नाही तर तुम्ही हिला आईसारखं हे जग सोडून जायला मजबूर कराल त्याचवेळी सुमित बायकोला म्हणाला जा आणि तुझं सगळं सामान पॅक कर आता आपण इथं राहायचं नाही सुमितकडे शहरात राहायला जागा नव्हती तरी पण या अवस्थेत तो बायकोला एकटीला सोडू शकत नव्हता कारण आज त्याने स्वतःच्या डोळ्याने सगळं बघितलं होतं तो त्याच्या बायकोला तिच्या माहेरी सोडून शहरात निघून गेला त्याने शहरात जाऊन खूप काबाड कष्ट केले आणि एक घराची व्यवस्था केली त्यानंतर तो बायकोला घेऊन शहरात आला हळूहळू त्याच्या वडिलाची तब्येत बिघडायला लागली त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉटेलाचा धंदा बंद केला आणि बँकेत जमा असलेल्या पैशांवर स्वतःचा खर्च भागायला लागले त्यांनी एक कामगार ठेवला होता त्याची काळजी घ्यायला शेजारी मुलगी राहत होती ती अधूनमधून येऊन त्यांची काळजी घेत असायची त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला कधीही त्यांच्याजवळ बोलवलो नाही सुमितच्या मनात त्यांच्या वडिलांसाठी कटुता झाली होती त्यामुळे तो कधीच परत आला नाही म्हातारपणी जेव्हा अंथुरणावर खेळाले तेव्हा त्या एकटेपणा त्यांना खायला उठत ब असायचा कारण मुलगी पण दिवसभर त्यांच्यासोबत नसायची आता त्यांना त्यांनी केलेल्या चुका आठवायला लागल्या होत्या की कसे त्यांनी त्यांच्या बायकोवर अत्याचार केला होते त्यामुळे ती हे जग सोडून निघून गेली स्वतःच्या मुलीची आणि सुनेची कधी कदर केली नाही त्यांना कधीच आपलेपणाने वागवलं नाही त्यांची मुलगी पण त्यांची जास्त इज्जत करत नव्हती फक्त शेजारी राहत होती म्हणून खाणं पिणं आणून देत होती नोकर सेवा करत होता पण तो कुणाच्या तरी प्रेमाच्या दोन शब्दासाठी असुरलेला होता आज त्यांच्या जवळ पैसा होता त्यामुळे कशाची कमतरता नव्हती पण पन आपलेपणासाठी तडपडत होते आयुष्यभर त्यांनी फक्त निर्जीव वस्तू गोळा केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फक्त निर्जीव वस्तूच होत्या त्यांच्याजवळ आपलं असं म्हणणारं प्रेमाचं असं कोणीच नव्हतं असेच तडफडत असे त्यांनी दोन वर्ष काढली आणि शेवटचा श्वास घेतला आयुष्यभर त्यांनी सगळ्यांना खूप त्रास दिला होता पण शेवटच्या टप्प्यात त्यांना त्यांच्या चुकी चुकीचा पश्चाताप झाला होता पण आता हे भूतकाळ जाणून केलेल्या चुका सुधारू शकत नव्हते म्हणूनच म्हणतात की जेव्हा आपण चांगला वेळ चालू असतो त्यावेळी आपण आपली नाती घट्ट करण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे अहंकारात येऊन कधी पण आपल्या माणसाला दूर नाही करायला पाहिजे कारण कधी ना कधी आपल्याला आपल्या चुकांचा पश्चाताप होतो आणि त्यावेळी निर्जीव वस्तू नाही तर प्रेमाची आपली माणसेच उपयोगी पडतात